फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल. स्वतःची अटक करण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले. राऊतांची फडणवीसांवर टीका. माहितीमध्ये नाशिक लोकसभा शिवसेनाच लढणार. शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी. 2 दिवसात मुख्यमंत्री शिंदे अधिकृत घोषणा करणार. सूत्रांची माहिती. बारामतीमध्ये पक्षाच्या तुतारी चिन्हावरून वाद. पक्षाला दिल्या चिन्हावर शरद पवार. पक्षाचा आक्षेप. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील जुना वाद आला उफाळून. मुंबई उत्तर पश्चिममधून संजय निरुपम यांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध. राणांकडून खालच्या दर्शाचं राजकारण सुरू. गेल्या 5 वर्षात कुठलीही विकास कामं केली नाही. यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर हल्ला. बो 5व्या टप्प्यातील अर्ज सादर करण्यासाठी उरले फक्त 11 दिवस. पण अनेक मतदारसंघात उमेदवारीबाबत संभ्रम. मुंबईतील 5 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान. पार्थ पवारांना बाय प्लस सुरक्षा. नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना पार्थ पवार यांच्या सुरक्षेत वाढ केल्यानं चर्चेला उधाण. बारामती लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली. सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांनी हिरिरीनं काम करावं. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या सूचना. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या बुकिंगवरून वाद. बच्चूकडून नवनीत राणांकडून मैदान बुक केल्याचा दावा. अमरावतीमध्ये मैदानावरून राणाविरुद्ध कडू संघर्षाची शक्यता. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण. सोनं 2000 तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त. प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 71,600 वर तर चांदीचे भाव 80,500 रुपये किलोवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.